हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत SAP एक्झाम सॉफ्टवेअर रिव्ह्यू पार्ट नंबर 6. तर मग आज देखील बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम आलेला आहे. आता तुम्हाला देखील माहीत झालं असेल की बरेचसे प्रॉब्लेम्स आपण फेस करत आहोत. बट याच्यासोबतच मला तुम्हाला एक हे देखील सांगायचं आहे की याच्यामध्ये फक्त सॉफ्टवेअरचा दोष नसतो, कधी कधी तुमचा देखील दोष असतो. कारण की तुम्ही बघा, आता तुमचं देखील वायफाय नेटवर्क जातं किंवा नेट इश्यू असतं, त्याच्यामुळे देखील तुम्ही बाहेर फेकले जाता, नंतर तुम्ही परत लॉग इन करता, त्याच्यामुळे तुम्हाला वॉर्निंग एक्सेल येते. मग अशा वेळेस तुम्ही थोडं प्रिकॉशन्स घेत जा. लाईट गेल्यामुळे तुमचं वायफाय बंद असेल तर मग तुम्ही मोबाईलचा हॉटस्पॉट युज करा. जर वाटलंच तर थोडे 20-25 रुपयाचं जास्त मोठा रिचार्ज मारत जा की जास्त स्पीडवाला. हे सब दोगलापण आहे. कारण की काय होतं, एक वेळेस लाईट गेली तर वायफाय जातो, आपला मोबाईल डेटा तसाच राहतो. तर मग तुम्ही हे देखील एक लक्षात ठेवा, कारण की बराचसा इश्यू आहे तो नेटवर्कमुळे झालेला आहे. त्याच्यामुळेच मुलांना नंतर लॉग इन केल्यावर त्यांना येतं की तुमची वॉर्निंग एक्सीड झालेली आहे. तर तुम्ही हे नीट लक्षात ठेवा. दुसरा पॉईंट आहे फेस व्हेरीफाय बाबत. बऱ्याचशा लोकांना फेस व्हेरीफाय होतच नाहीये, फेस त्यांचं डिटेक्ट होतच नाहीये. तर मग तुम्ही प्लीज चांगल्या प्रकाशामध्ये बसत जा, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर तुमचा उजेड आला पाहिजे, मगच ते तुमचं फेस व्हेरीफाय करेल. नाही तर कसं काय करणार, त्याला तरी कळलं पाहिजे ना कोण आहे पुढे बसलेलं. पूर्ण ब्लॅक ब्लॅक दिसलं की ते तरी म्हणाला अरे कोणीच डिटेक्ट करत नाहीये, मग आपण डायरेक्ट कॅन्सल करून टाकतो ना ते. आणि आपण एक्झाम देताना कीबोर्डवर देखील आपले काही ना काही कॅल्सी बिलसेट येतो, त्याच्यामुळे देखील ते जर चुकून बटन प्रेस होऊन देखील काही ना काही दुसरे ऍप्स ओपन होऊ शकतात किंवा न्यू विंडो टॅब ओपन होते, त्याच्यामुळे देखील तुम्हाला वॉर्निंग येते. त्याच्यामुळे तुम्ही जरा ते नीट साईडला ठेवत जा, जेणेकरून मग तुम्ही जेव्हा पण कॅल्क्युलेशन्स करताल तेव्हा तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, मग साईडला ठेवून तुम्ही सॉल्व्ह करू शकता तुमचे एक्झाम्पल्स. तर मग हे देखील तुम्ही नीट लक्षात ठेवा. असं नाही बोलत की सगळीकडे तुमचे देखील दोष असू शकतो. सॉफ्टवेअरचं देखील बरेच प्रॉब्लेम्स येत आहेत. एक्झाम सबमिट केल्यानंतर देखील तो सक्सेसफुलीचा मेसेज नाही येणं हा मोठा ग्लिच आहे. बऱ्याचशा लोकांना ग्लिच येत आहे, त्यांना देखील वाटतं की काय काय वाटतं तर आम्ही एक्झाम अजून सबमिट केलीच नाही. त्यांना वाटतं की सबमिट झाली का नाही एक्झाम, त्यांना काहीच कळत नाही. तर तुमची एक्झाम सबमिट झालेली असते तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. बऱ्याचशा लोकांना हा प्रॉब्लेम आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर काय होतंय, बऱ्याचशा लोकांना इकडे आउट ऑफ फोकस वॉर्निंग येते किंवा आपली साधी वॉर्निंग येते, तुम्ही इकडे तिकडे क्लिक केलंय. तर तुम्हाला परत एकदा मी नीट सांगतो, मला आतापर्यंत कधी वॉर्निंग आली नाही. आता माझे 4 पेपर झालेत तरी आज एक आतापर्यंत एकाही पेपरला मला वॉर्निंग आली नाही. कारण की मी तसं काही केलंच नाही चाळी. काही काहींना काय असतं, फार हौस असती बघायची, माऊसचा कर्सर घेणार, वर जाऊन बघणार कॉपऱ्यात काय होतंय का, टिक करून बघू काय होतंय का, काही जण खाली जाणार, काही जण इकडे जाणार, म्हणजे उगच हौस असती नाही का आता प्रत्येकाला. बट तुमची हौस इकडे दाखवू नका कुठे, तुम्ही शांतपणे आतमध्ये, तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळेस, फक्त कर्सर तुमचा ऑप्शन सिलेक्ट करायला, सेव्ह करायला, नेक्स्ट करायला, बुकमार्क्स हे बघण्यासाठीच वापरा. उगाच कुठे पण कॉपऱ्यात इकडे तिकडे नुसतं क्लिक करत बसायला काही अर्थ नाहीये. मग परत वॉर्निंग येते, तुमचाच टाइम बर्बाद होतो, तुम्हालाच वाईट वाटतं अरे मला वॉर्निंग आली मग काय होणार, असं होणार तसं होणार. जर या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही प्रॉब्लेम्स आले असतील तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण सगळेजण मिळून त्याच्यावर नक्की विचार करू. तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.